माध्यमातून आलेल्या सर्व नेते मंडळीचं मी स्वागत करतो. जसं कीर्तन सांगताना वीचा आपण एक निरूपण करतो असं थोडं ब्रेक होतं, पण माझं ब्रेक होणार नाही कारण मी सांप्रदायिक पंथातला आहे. परत त्या ओवीला धरून माझी चिकाटी मी चालूच ठेवणार आहे. आणि म्हणून जे आतापर्यंत आपण बघितलं भोगलं आणि त्याही फॉर्म भरायच्या वेळेस सर्व नेते मंडळाला मी अवगत केलं, ते कुणाला धमकी नव्हती किंवा काहीतरी आमची खदखद आहे असंही नव्हतं. अजितदादांनी आपल्या मीडियाला सांगितलं की सावंतसाहेबांची ही खंत आहे, खदखद नाही, खंत आहे. आणि आमची खंत नेते मंडळी समोर आम्ही बोललंच पाहिजे, पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत नेते मंडळीला समजणार कसं की नेमकं शिवसेनेचं या ठिकाणचं दुखणं काय. आणि तो दाखवण्याचा मी एक माफक प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी आपले आमदार राणासाहेब, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही त्याच दिवशी स्टेजवरतीच कल्पना दिलती की माझा शिवसैनिक हा कडवट आहे, त्याच्या भावना दुखवलेल्या गेल्या आहेत. जोपर्यंत तुमच्या वरिष्ठ तीन नेते दादा आणि मी आपली बैठक होत नाही तोपर्यंत माझा शिवसैनिक प्रचारात उतरणार नाही, हे स्पष्ट सांगितलं. आणि मग मागच्या रविवारी तुम्हाला वाटलं असेल की सर फॉर्म भरले निघून गेले, आता हे वैयक्तिक कारण आहे, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुम्ही माझा श्वास आहात, तुमच्याशी शेअर करायला काय हरकत नाही. ज्या दिवशी मी शनिवारी ह्या ठिकाणी फॉर्म भरायला शुक्रवारी आलो त्या दिवशी मला त्रास होत होता किडनीचा, मी थांबलो. मल्हार दादांचे पुत्र माझ्याकडे आले, त्यांना सांगितलं की उद्या माझं ऑपरेशन आहे, आज मी फॉर्म भरायचा म्हणून आलोय, पण उद्या मला ऍडमिट होऊन मला ऑपरेशन करावं लागेल. मी तात्काळ गेलो आणि दुसऱ्या दिवशी जहांगीरला ऍडमिट होऊन माझं छोटंसं ऑपरेशन मी त्या ठिकाणी केलं. पुन्हा वरिष्ठ नेत्यांचे फोन आले की आपल्याला रविवारी भेटावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल. आणि तशाही परिस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता मी धारा आपल्या पुण्याहून नागपूरला निघालो, दादांना जॉईन केलं संभाजीनगरला, तिथून आम्ही नागपूरला 11 वाजता पोहोचलो. अजितदादा, मी आणि आपले राणा पाटील साहेब यांची त्या ठिकाणी 1.5 तास मीटिंग झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब हे वर्ध्याला होते, आम्ही रात्री 2:30 वाजता वर्ध्याला पोहोचलो. त्या ठिकाणी 3:30-4 पर्यंत राणादादा, मी आणि उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणीस यांची मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगमध्ये माझी जी व्यथा आहे, माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे, ते दादांनाही माहीत आहे. मी त्या ठिकाणी परखड मांडलेला आहे, एवढंच मी आज तुम्हाला शेअर करतो, एवढंच सांगतो. कारण माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे, मला पहिलं ज्या तिकिटाच्या वेळेस तोही किस्सा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की दादांनी ऑफर केलं की धनंजयला आपण राष्ट्रवादीतनं तिकीट देऊ, तुम्ही त्यांना पटकन घेऊन या, आपण लगेच इमिजिएट प्रवेश करू आणि ते देऊ. म्हणलं दादा, मी जर विधान परिषदेवर न कुठून तरी आलो असतो किंवा मला डेप्युट केलं असतं, त्यावेळेस मी माझा एकट्याचा निर्णय मी स्वतः घेतला असता, ठीक आहे घेतला चला निघालो. पण आज अख्खा धाराशिव जिल्ह्यातले 20 लाख माझा शिवसैनिक माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो, मी एकटा ह्या निर्णयाला घेऊ शकत नाही. माझ्या शिवसैनिकांना विचारल्याशिवाय मी तो निर्णय घेऊ शकत नाही. मला तुम्ही 4 दिवस वेळ द्या, मी माझ्या सगळे जिल्हाप्रमुख, माझे पदाधिकारी, माझे शिवसैनिक यांना मी विचारतो, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, हे स्पष्ट सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर दादा म्हणले, माझ्याकडे वेळ नाही, मला घाई आहे. मी म्हणलं, दादा तुम्हाला घाई असेल, मला आपलं तिकीट नको आहे, तुम्हाला ज्याला जायचं आहे त्याला देऊन टाका. कारण मी माझ्या फॅमिलीला, माझं कुटुंब, माझे शिवसैनिक यांना विचारल्याशिवाय मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. आणि ते झाल्यानंतर मग दादांनी सांगितलं की ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढू. आणि मग त्यांनी आपल्या अर्चनाताई पाटील यांना ते तिकीट घोषित केलं. आणि मेन व्हाईल आपले सगळे हे पदाधिकारी आज जे बसलेले आहेत ह्यांच्या साक्षीनं सांगतो, ह्यांनी मला स्पष्ट सांगितलं, साहेब
आपल्याला घड्याळाच्या तिकिटावरती वैयक्तिक आपल्या घरातला माणूस नको आहे, आणि त्यांचा तो आदेश माझ्या शिवसैनिकाचा आदेश मी तो पाळला आणि दादांना विनम्रपणे सांगितलं, दादा आपण तिकीट कुणालाही द्या, त्या ठिकाणी माझी अख्खी कडवट शिवसैनिकांची टीम घेऊन आपण हा विजय साजरा करू, तिथं कुठेही अडचण येऊ देणार नाही। आणि त्याच्यानंतर दादांनी अर्चाताईंना बोलून घेतलं, त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळेस आपले आमदार साहेब आपल्या पक्षाच्या वतीनं ज्ञानराज चौगुले साहेब त्या ठिकाणी होते, ते झालं आणि त्याच्यानंतर आज हा प्रवास आपला सुरू झालेला आहे। आणि ह्या मधल्या कालखंडात जोपर्यंत आपला मेळावा होत नाही, आपली प्रचाराची दिशा ठरत नाही, तोपर्यंत काळूबळूनी वेगळा प्रचार सुरू केला। काय सुरू केला? आता साहेब नाराज झाले, आता ते आमच्या बरोबर आहे, आता तुम्ही बघा आम्ही काय करतो। अरे बाबा, आता परत मला बोलायला भाग पाडताय तुम्ही सगळेजण, असलं खोटं करून खोटं नाटक करून पहिलं रवी सरांचं तिकीट कट झालं, ही तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यानं तुमच्या हराळ्यानं, ठीक आहे त्याला कारणीभूत 60% मी आसन 40% उद्धव ठाकरे होते, ही वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे। पण कालच्या वेळेस सुद्धा तुम्ही भाऊंना विचारा, मुख्यमंत्री साहेबांना, सेनेला तिकीट द्यायचं असेल सावंताच्या घरात नसेल मान्य आहे, कुणालाही द्या, धनुष्यबाणाला द्या, सरांना द्या, कुणालाही द्या, साधा शिवसैनिक द्या, निवडून आणायची जबाबदारी तानाजी सावंत घेतो, कुणालाही द्या। झालं तोही विषय मागे पडला आणि मग ह्या काळूबळूला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरकासुरू ढाळण्याचीच सवय आहे, आलं का लक्षात? मग त्यांनी काव्यभास सुरूपणा केला, ह्या शाखा प्रमुखाला फोन कर, त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आता आमच्या बाजूलाच आहेत, साहेब आता बघा आम्हाला आपण सगळे तुम्हाला आदेशील, आपल्या बाजूनेच काम करायचं आहे। आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो, हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज व्यासपीठावर आहेत, आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, ग्रामपंचायतच्या सरपंचाचं काम काय, तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय, हे घटनेत तरतूद केलेलं आहे कोणी काय करायचंय। त्या ठिकाणी खासदार देशाच्या मुख्य खासदारातनं तो प्रवेश करतो, संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त होतो। मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोटात छोटी योजना बघितलं तर 100 कोटीच्या खाली कुठलीही नसते, 100 कोटी त्याला वरचा लिमिटच नाही, 5000 कोटी 10000 कोटी 50000 कोटी 1 लाख कोटी त्याला लिमिट नाही। हे आमदाराची कामं ठरलेली आहेत, आपल्या मतदारसंघापुरतं राज्याच्या हितापुरतं तो बोलू शकतो, काम करू शकतो, असं नाही की तो माझ्या ह्या मतदारसंघातला आहे म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो। राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदाराला आपला आवाज सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि मग गेल्या 8 दिवसातलं 10 दिवसातलं मी भाषणं ऐकली काळूबळूंची समोर, आणि मला दुसरी नौटंकी तुम्हाला आठवत असेल 2019 सुद्धा विधानसभेच्या वेळेस हे आमचा अजित काहीतरी पोरखेळ केला, त्यानं कुठेतरी धक्काबुक्की केली, लगेच मारलं चाकू हल्ला झाला आमदारावरती, चाकू हल्ला झाला, लगेच बँडेज अमुक तमुक, लगेच मीडिया, लगेच बातम्या, आपला मीडिया तरी बसलेलाच आहे, शिवलं तर मला काय मागचं माहित नाही, आमच्या अजितनं काहीतरी करायला गेला ते घोळ झाला। आता परत तसंच फॉर्म गाराला गेलं की मुंबईचं एसीतलं बसलेलं ते इथं आलं आणि भोवळ कुणाला आली, 42 डिग्री मध्ये फिरणाऱ्या आमदाराला भोवळ आली, आलं का? दिवस बिवस गेले का काय? चक्कर कशाला आली? चक्कर याचं काय कारण आहे? आम्ही 60-60 वर्षाचे आहे, 42-45 डिग्री मध्ये आधी माझ्या हातात बेडग द्या, फावड द्या, खोड द्या, मी काम करून दाखवतो, उसात ताकद आहे माझी, मला नाही चक्कर येणार आणि मी पाणी बी मागणार नाही, असं हिंमत ये माझ्याबरोबर शेतात काम करायला, धर माझ्याबरोबर नांगूर, हाय का तुझी हिंमत बघू, नुसता फॉर्म भरायला आला ह्याला चक्कर आली, झाली संपत्ती,
माजी खासदार काळूतला बाळू लगेच बघायला गेला हॉस्पिटलमध्ये, बरे का रे तब्येत तुझी, लगेच मीडिया, लगेच बातम्या, अरे त्याच्या आला, हे काय पद्धत आहे? म्हणजे ड्रामा करायची पद्धत. पण आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार ह्या काळूबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मी त्या मिरगव्हाणला आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो, त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सांगितली. दादा चुकीचं काय, मी काय बनवलो, माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काळू असेल बाळू असेल ह्यांचा शिवसेनेचा संबंध काय? साधा प्रश्न आहे. सर मार्गदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शक आहात, ह्यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का? हा काळू थोरला जे काय घडलं, सगळ्या सहकारी संस्थाची ह्याच्या बापानं ह्यानं वाट लावली, तेरणा बंद पाडला, तिथलं भंगार विकलं, डीसीसी बँक ह्याच्या बापानं बुडवली, बरोबर आहे, खापर राणादादाच्या पप्पावरती फोडलं, इतिहास सगळा मला समजून घेतला मी, बरोबर आहे. जे बाळू होता, बाळूचा बी बाप काही दिवस चेअरमन होतात ना, ह्या तेरणेचा नव्हता का? मग तुम्ही काय दिवे लावले ह्या सगळ्याचं? आज आम्ही ह्या तेरणीमध्ये जसं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्याच्या मंडळीतनं हा कारखाना भैरवनाथला मिळाला, आज व्हिजिट केली, केबल कॉपर लोखंड भंगार सगळं कापून नेलं होतं, काही शिल्लक नाही त्या ठिकाणी, पूर्ण वाटोळ केलं होतं. ही भंगार विकणाराची आवलात, बरोबर आहे, आणि हे ह्यांचं काम काय? फोन आला, हा बोला, काय झालं रे तुझं? एसटीत बसायला जागा नाही, मी सांगतो कंडक्टर, हे काय? हे आमदार खासदाराचं काम, एसटीत बसायला जागा, तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो, तुझी गाईला इंजेक्शन द्यायचं आहे मी डॉक्टरला पाठवून देतो, आला का? ते जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे. तुझं काम तुला कळतं का? तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले, 18 लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, ह्या सावंत सरानं ह्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर गोडवलं होती, 7 लाख क्विंटल विकली का भरव्यात तुझ्यासाठी, आणि त्याच्यातनं तुला निवडून आणला. आणि मग मी जे बोललो, तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला, नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध नव्हता, सेनेचा काही संबंध नव्हता, त्याच्यानंतर काही मंडळीला 14 ते 19 पर्यंत पकडला, त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाप तुला तानाजी सावंत दिसला, सरळ आहे भोळा आहे त्याला लुटू. आता सरांचा आता मार्गदर्शक आमचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काळून मला आणलं, असं तो म्हणतो, काळू म्हणतो, कदाचित त्याला हिस्ट्री माहीत नाही, सरांना माहीत नाही, आमच्या ज्ञानराजला माहीत आहे, सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं 1988 पण बाळकडूच माझ्या घरात आहे. 1988 शिवसैनिक आहे तानाजी सावंत, 1988 सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना ह्या तानाजी सावंत सांभाळली, त्या काळूला सांगा, तू कालचा परवाचा आहे, तुझा शिवसेनेचा काही संबंध नाही. ही वस्तुस्थिती आहे, आलं का लक्षात? तू काय सांगतो शिवसेनेत तुम्हाला आणलं? आणि सगळ्या जिल्ह्याची वाट लागल्यानंतर राजकीय बाप 2019 मला केलं, मी भारावून गेलो, राजकीय बाप झालो कोणाचा तरी म्हणून, सर झालं आणलं. आणि ज्यावेळेस चर्चा झाल्या, सत्तांतर झालं, पूर्वीच मवियाचं सरकार आलं, ह्या काळूबाळूनी ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छेद मांडला करप्शनचा, हे सगळ्याला माहित आहे. प्रत्येक वेळेस त्यांना मी बोलून घेतो, बाबानो करप्शन करायचं नाही, भ्रष्टाचार कशासाठी? तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही, तुम्ही कशासाठी हे करताय? त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब, सत्ता कधी येते कधी जाते कळत नाही, आता चान्स आहे,
मग आम्ही पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का, हे त्यांचे वाक्य ऐका. त्यांच्याच वाक्यातलं अंबाबाईला स्मरून बोलतोय तानाजी सावंत, एकही शब्द खोटा काना मात्रा सुद्धा बदलत नाही. पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का. अरे म्हणलं अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच खिशातले पैसे काढणार आहेत ना, ही कुठली पद्धत आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यांनी राजकीय बाप मांडला, ज्यानं जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदललं, त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले. आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायचा वगैरे काहीतरी काळात अजून कुणाला तरी एक राजकीय बाप परवाच्या फॉर्म भरताना एक मांडला, त्याचंही मी फोनवरनं अभिनंदन केलं त्या राजकीय बापाचं. म्हणलं हे बघ, मी 2019 राजकीय बाप होतो, तुला आता मांडलाय, मला माहित आहे तू काय करणार नाही, तू शाब्दिक भाषण भाषण द्यायला जाशील अजिबात जायचं नाही कारण हे फसवे आहेत, हे ध्यानात ठेव. ते म्हणलं साहेब तुमच्यापेक्षा 25 मी राजकारणात आहे, मी किती नद्याचं पाणी पिलोय हे मला माहित आहे, हे असले लई होऊन गेले ते माझ्याकडे, तुम्ही फसला मी फसणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा जाणता राजा काल परवा आपल्या धाराशिवमध्ये काहीतरी येऊन गेले आणि त्यांचा अमरावतीच्या सभेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली 2014 मोदी साहेबांची. खरं तर अतिशय मोठे नेते आहेत, त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मत व्यक्त करतोय. लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, आहे अधिकार. आणि त्या माध्यमातून मी बोलतोय 2014 अगोदर भारताचा विकास बघा आणि 2014 नंतर आज 2024 10 वर्षातला भारताचा विकास बघा. मित्री म्हणेन हा विकास मुंबई दिल्ली किंवा उत्तर प्रदेश लखनौ पर्यंत मर्यादित राहिलेला नाही. आज आपल्या भागातनं गेलेले हायवे बघतोय, सुरत चेन्नई बघतोय, झालेला बीडचा इकडे पुढे संभाजीनगर पर्यंत झालेला हायवे बघतोय, सोलापूरचे हायवे बघतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे जनरेशन स्टेशन्स बघतोय, शेतकऱ्यांना केलेली मदत आपण बघतोय, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये महिना जात आहेत, गोरगरिबांना डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. आणि हे सगळं असताना ज्याला माझा मतदार सूत्र आहे, मोबाईलवरती आहे, सोशल मीडियावरती आहे, आज जगामध्ये भारताची 2014 अगोदर पद काय होती आणि 2014 नंतर आजपर्यंत भारताचा नंबर जगामध्ये कितवा गेला हे प्रत्येकानं बघावं, कुणाच्या सांगण्यावरनं बघू नये, ह्या मताचा मी. आणि म्हणून जाणता राजाने जे क्लिप दाखवली, महागाई आम्ही कमी करू, महागाई कमी करू, आणि मोदींनी कुठं महागाई कमी केली, महागाई वाढली. सर्वसामान्य जनताला काही पोरठोर सोडली, पण ज्या काय माझ्या माता भगिनी आणि जे काय शेतात काम करणारे माझे शेतकरी बंधू आहेत त्यांना माहीत नसतं, आज श्रीलंकेमध्ये पेट्रोलचा दर काय, भाजीचा दर काय, पाण्याच्या बाटलीचा दर काय हे माहीत करून घ्या म्हणून आमच्या जाणता राजाला. आज आमच्या शेजारी पाकिस्तान आहे, त्या ठिकाणी ह्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे बाजारभाव काय बघून घ्या, बांगलादेशामध्ये काय भाव आहेत बघून घ्या, तिबेटमध्ये काय भाव आहेत बघून घ्या, चायनामध्ये काय भाव आहेत बघून घ्या, माझ्या नेपाळमध्ये काय भाव आहे बघून घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपण ग्लोबली बोलायला जातो ज्या गोष्टी जाणत्या राजाने सांगितल्या की भाववाढ इतकी झाली इतकं झालं ते त्यावेळेस काय बोलले होते 10 वर्षापूर्वी हे कुठं खरं झालं, त्याने आपला शब्द फिरवला ते शक्य झालं नाही. अहो ज्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 400 रुपये आहे, 400 रुपये लिटर, पाण्याची बाटली आपली 1 लिटरची 200 रुपयाला मिळते, अंडं आपल्याला 150 रुपयाला त्या ठिकाणी एक अंडं मिळतं, या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे. अमेरिकेतलं उदाहरण घ्या, जर्मनीमधलं उदाहरण घ्या, हे तुम्हाला कळत आहे सगळं, पण कुठंतरी मतांतर लोकांना भुलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टीचा अवलंब करायचा, लोकांची मती भ्रमिष्ठ करायची आणि वेळ मारून न्यायची. पण हा माझा सर्वसामान्य मतदार, भारत देशातला अख्खा मतदार बोलणार नाही, तुमच्या चकव्याला फसणार नाही, याची गॅरंटी आज मी शिवसेनेतर्फे आमच्या नरेंद्रभाई मोदींना देतोय. कारण जनतेला माहित आहे काय काम झालंय. आज कधी ना भूतो ना भविष्य, 10 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था पहिल्या 5 मध्ये आली विश्वामध्ये,
हे कुणाचं काम आहे? हे तुमच्या काळात का झालं नाही? तुम्ही तरी 34-35 वर्ष सत्तेत होता, हे तुम्हाला जमलं नाही? ते करून दाखवलं ना. आणि आज जो उर्वरित विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला नरेंद्र भाई मोदींना परत त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे. हे माझ्या सर्वसामान्याचं स्वप्न आहे, एवढंच मी आज निरीक्षण सांगतो. आणि म्हणून आपकी बार 400 पार. आणि परत एकदा कळकळीची विनंती करायची आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना, त्या ठिकाणी 400 जर करायचे असतील तर माझ्या धाराशिवचा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण सत्ता ही एनडीएचीच येणार आहे, नरेंद्र भाई मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल तर पुणा हा आकांक्षित जिल्हा असाच राहणार, याच्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट कुठलेही येणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्यांना कळतं सत्ता कुणाची येणार आहे आणि मग मी माझं मतदान वाया का घालू. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी भाई यांचं स्थान बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे धाराशिवची, तो उमेदवार आपल्या ताई सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो, नम्र आवाहन करतो, आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखेशाखेत त्या ठिकाणी आपला मतदार जागृत करा, सगळं मतदान गोळा करा. आणि येणाऱ्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण ह्या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी 2 लाख मतानं विजयी झाला पाहिजे. हा शब्द आपण देशाचा ह्या विश्वाचा नेता नरेंद्र भाई मोदी यांना आपण देऊ. आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं, माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलंही काय कुणाला कुणापुढेही मान झुकावी लागणार नाही, त्यासाठी तानाजी सावंत सक्षम आहे. त्यांनी आपले सगळे जिल्हा प्रमुख, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख, आपले तालुका प्रमुख, आपले समन्वयक यांच्या आजपासूनच मीटिंग होतील. सगळी यंत्रणा कामाला 24 तासाच्या आत लागली पाहिजे आणि गल्ली बोळात आपला प्रचार सुरू झाला पाहिजे. हे दृश्य मला 24 तासात दिसलं पाहिजे, एवढंच नम्र आवाहन करतो. आणि आजच्या पुरतं हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.